शिरपूर शहरासह परिसरात मोटरसायकल चोरी व विक्री करणाऱ्या चार जणांना एलसीबी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 8 मोटरसायकली जप्त केल्या. एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गोपाल भाईदास शिरसाठ राहणार पिळवदे तालुका शिरपूर याने त्याच्या काही साथीदारांसह वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटरसायकली चोरून त्या होनांते परिसरात स्वस्तात विक्री केल्या होत्या. त्यानुषंगाने 12 रोजी संशयित गोपाल शिरसाठ याचा शोध घेता तो शिरपूर फाटा येथे मिळून आला. त्याला विचारपूस केली असता त्याने त्याचे मित्र राकेश संजय कोळी गणेश सीताराम पवार राजा कपूरचंद बैरागी यांची नावे सांगितली. या चौघांकडून 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी धुळ्यातील आझादनगर साक्री अंमळनेर येथून प्रत्येकी 1 तर शहादा येथून 3 व सेंदवा येथून 2 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. शहर आणि धुळे जिल्ह्यात वारंवार मोटरसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना मोटरसायकल चोराचा शोध घेऊन गुन्हे ओळखीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आज दिनांक 12/10/2021 रोजी गोपनीय माहिती मिळाली की गोपाल भैदास शिरसाठ हा त्याच्या काही साथीदारासह मोटरसायकलच्या चोरी करून त्या थानेर पोलिसांच्या हद्दीत होनांतेर व परिसरात विकलेल्या आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपाल शिरसाठ यास ताब्यात घेतलं. त्याला विचारपूस केली. त्याने त्या 3 साथीदारांची नावं सांगितली. त्या सर्वांना एकत्र करून विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यातून 8 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये साक्री आझादनगर पोलिसन शहादा अंमळनेर आणि सेंदवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी 8 गुन्हे चोरीचे दाखला असून त्या 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीला आझादनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून अधिक विचारपूस चालू आहे. सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी प्रकाश पाटील PSI राऊत PSI विंचुरकर मनोज पाटील चेतन कंखरे हिरे कैलास महाजन इत्यादींनी केली आहे.